हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित ज्यांनी अतिशय जलद गतीनं हा उपक्रम पूर्ण केला ते महाराष्ट्राचे पर्यटन विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढाजी, त्याचप्रमाणे इंडियन ऑइलचे चेअरमन श्री श्रीकांत वैद्यजी, महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री मनुकुमार श्रीवास्तवजी, टूरिझम विभागाचे सेक्रेटरी श्री सौरभ विजयजी, श्री सतीश कुमारजी, सर्वच मंचासीन महानुभाव आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गेटवे ऑफ इंडियाला या ठिकाणी अतिशय चांगला लाईट अँड साऊंड शो हा आपण आजपासून सुरू करतोय. खरं तर जसं मंगलजींनी सांगितलं की हा दिवस 75 वर्ष पूर्ण करतो ज्या दिवशी इंग्रजांची शेवटची तुकडी भारत सोडून किंवा मुंबई सोडून बाहेर गेली, त्यामुळे या दिवसाचं देखील एक मोठं महत्त्व आहे. आणि गेटवे ऑफ इंडिया एक अशी जागा आहे की मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी येण्याची इच्छा होते. जरी जॉर्ज पंचम यांच्या स्वागताकरता हे द्वार तयार केलं होतं, तरी देखील आज मुंबईच्या एकूणच सौंदर्यामध्ये आणि मुंबईतले जे काही आयकॉनिक स्ट्रक्चर्स आहेत त्यामध्ये याचा समावेश देखील होतो आणि लोक मोठ्या प्रमाणात ते पाहायला देखील येतात. पण केवळ द्वार पाहून त्यांनी परत जाण्याच्याऐवजी थोडा इतिहास जर त्यांच्या समोर आला तर त्यातनं खऱ्या अर्थानं आपण त्यांचं प्रबोधन देखील करू शकू. आणि जसं जसं स्वातंत्र्याचे वर्ष वाढत जातात तसं तसं लोकांचा फोकस देखील बदलतो. अनेक वेळा ऐतिहासिक घटना या समाज विसरत जातो आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्य युद्धाचे जेवढे अनाम सैनिक आहेत, जेवढे अनाम हिरो आहेत, अशा सगळ्यांना आपण त्यांची आठवण करावी आणि ते समाजापर्यंत पोचवावे अशा प्रकारचा उपक्रम हातामध्ये घेतला. आणि इतिहास हा आपल्याला पुढील पिढीपर्यंत नेलाच पाहिजे, कारण असं म्हणतात की ज्यांना आपला इतिहास माहिती नसतो त्यांना वर्तमान तर असतं पण त्यांना भविष्य नसतं. आणि म्हणून आपला इतिहास, त्यातला संघर्ष, त्याची संपूर्ण वाटचाल ही समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम अशा प्रकारच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपण करतोय. मी इंडियन ऑइलचं देखील मनापासून अभिनंदन करेन, हरदीप सिंग पुरीजींचं देखील आभार मानेन. आणि खरं तर एक विलक्षण योगायोग आहे की गेटवे ऑफ इंडिया बांधण्याकरता ज्या इंजिनियरची नेमणूक झाली होती ते इंजिनियर म्हणजे राव बहादूर देसाई हाही मराठी माणूस होता, आणि आज इंडियन ऑइलचे चेअरमन हाही एक मराठी माणूस आहे. हाही एक विलक्षण योगायोग आहे असं मी समजतो. आणि म्हणून त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि विशेषतः मंगलप्रभात लोढाजी, खरं म्हणजे माझ्याकरता हे फार सोपं होतं त्यांना सांगणं की या ठिकाणी लाईट अँड साऊंड शो झाला पाहिजे, कारण आज्ञा द्यायला काहीच लागत नाही, परंतु ती पूर्ण करण्याकरता मेहनत लागते, डेडिकेशन लागतं. आणि ती मेहनत आणि डेडिकेशन प्रचंड प्रमाणात या ठिकाणी मंगलजींमध्ये असल्यामुळे मंगलप्रभात लोढांनी याचा पाठपुरावा केला. आणि सेक्रेटरी सौरभ विजय आहे, त्यांची संपूर्ण टीम आहे टुरिझम डिपार्टमेंटची, यांनी अतिशय चांगलं या ठिकाणी हे काम केलं आहे. आता मंगलजी, एवढीच अपेक्षा आहे की जे काही सुरू झालेलं आहे ते सातत्याने चाललं पाहिजे, वेळोवेळी त्याच्यामध्ये काही बदल देखील झाले पाहिजेत,
कारण त्याच त्या गोष्टी कधी कधी लोकांना कंटाळवाणे देखील होतात, त्यामुळे त्यात बदलही होत राहिले पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येकाला एक उत्कंठा असली पाहिजे की गेटवेचा जो शो आहे तो मी बघितलाच पाहिजे, असा अतिशय कंपल्सिव्ह अशा प्रकारचा तो शो लोकांना वाटला पाहिजे. या दृष्टीनं आपण जरूर येत्या काळामध्ये त्याची रचना कराल आणि याचं सातत्य टिकवून ठेवाल हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि या अतिशय चांगल्या शोच्या उद्घाटनाकरता आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.